नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती टेस्ट सिरीज दोन हजार बावीस दोन हजार बावीसला टार्गेट ठेवून आपण या ठिकाणी दहा फुल टेस्ट डेव्हलप केलेले आहेत दहा टेस्ट ज्याच्यामध्ये तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम त्याचा सराव आपल्याला करायचा आहे मग मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल सामान्य ज्ञान असेल गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीज बघा मध्ये बघायचं आहे आपलं ॲप्लिकेशन आहे एस टी आय आर सी पी प्ले स्टोअरला जा त्या ठिकाणी सर्च करा एस टी आय आर सी पी डाउनलोड करा तेथे स्टोअर सेक्शनला जा डेमो लेक्चर्स तुम्हाला दिसतील डेमो पीडीएफ दिसतील ते डेमो पीडीएफ सोडवा तुम्हाला जर पटलं तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात त्या टेस्ट सिरीजला ज्याचे तुम्हाला प्रिंटही काढता येईल जे डाउनलोड करता येतील पीडीएफ आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करता येईल आणि तलाठी भरती कधी होणार आहे काय त्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सी स्पर्धा विश्व जॉईन करा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील तुम्हाला नोट्स तलाठी भर भरतीच्या तलाठी भरतीचे टेस्ट तलाठी भरतीचे लाईव्ह लेक्चर्स तलाठी भरतीच्या पी डी एफ तलाठी भरतीचे ई बुक्स सगळं काही तलाठी भरतीच्या कोर्समध्ये आपण तुम्हाला दिलेलं आहे तलाठी भरतीचा स्वतंत्र कोर्स या क ॲप्लिकेशनवर डेव्हलप केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही स्टोअर सेक्शनला व्हिजिट करा नक्की आपल्याला आज बघायचे आजचे प्रश्न तलाठी भरतीचा आपण पेपर या ठिकाणी सोडवतो आहोत आजचे प्रश्न इंटरेस्टिंग असणार आहेत इंटरेस्टिंग प्रश्न हो या ठिकाणी असणार आहे त्याच्या आधीच्या पेपरमधले काही प्रश्न या ठिकाणी आपण बघितले होते बघा हा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दहा प्रश्न आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेले अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग संधी होतो तर हा कोणता संधी प्रकार आहे बघा अनुरूप अनुसार मागील शब्दाचे सामान्य रूप होते आहे याला कोणता संधी तुम्ही म्हणणार आहात संधीच्या प्रकारावर प्रश्न आहे बघा अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना आपण वापरतोय तुमच्या समोर ऑप्शन्स मी देतोय पूर्वरूप संधी पररूप संधी नवरूप संधी की अनुरूप संधी काय म्हणणार आहात तुम्ही या प्रकाराला इंटरेस्टिंग प्रश्न मराठी व्याकरणाचा हा प्रश्न आहे या ठिकाणी बघा इथे अनु अनु वापरलं गेले सुरुवातीला पहिला अनु हे जसंय तसंच राहत आहे म्हणजे सुरुवातीचा जो आहे तो कायम राहतोय त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही संधी म्हणतो हा नंतरचा स्वर जसाच्या तसा राहत असेल तर त्याला आम्ही पररूप संधी म्हणणार आहोत मात्र इथे उत्तर तुमचं पाहिजे होतं संधी पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी निराव या शब्दाचा संधी विच्छेद करताना विच्छेद कसा होतो संधी विच्छेद कसा होतो असा प्रश्न आहे बघा शब्द काय दिलाय निराव संधीचा विग्रह विग्रह हा शब्द प्रयोग सुद्धा आम्ही इथे वापरतो संधी संधीचे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे संधीचा विग्रह तुम्हाला माहित असला पाहिजे संधी मग हा व्यंजन संधी, संधी आहे संधि आहे की विसर्ग संधी आहे तुमच्यासमोर की अनुनासिक संधी आहे निरव निरव शांतता असा मी म्हणतो इथे तुमच्याकडे आहे नीरव, नी अधिकरव नी अधिक रव अधिकरव अधिक रव अधिक रव बारा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आधी हा कोणता संधीचा प्रकार आहे हे बघितल्यावर आणि याचं विश्लेषण बघितल्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते म्हणजे हा विसर्ग संधी आहे आणि जर विसर्ग संधी असेल तर मग त्याची फोड आम्ही या पद्धतीने करणार आहोत एक नंबरचा हा निरव लक्षात ठेवा फसवणारा आहे चुकवणारा आहे मात्र याची फोड इथे तुम्हाला नीट लक्षात घ्यावी लागेल पुढच्या प्रश्नाकडे जातोय षडानन या शब्दाचा विग्रह करा बघा पुन्हा एकदा पुन्हा एकदा संधीवरचा प्रश्न आहे संधी खूप चांगला करावा लागतो तुमचा जो तलाडी भरतीचा कोर्स आहे ना त्याच्यामधील मराठी व्याकरणाचे लेक्चर्स बघा संधीवर आपण चार पाच टॉपिक्स त्याचे जे आहेत ते विविध लेक्चर्समध्ये कव्हर केले तिथे ते तुमचं हे ओके होईल एकदम कसं लिहिणार तुम्ही याला षट शोटा अधिकानन षटाननन षडआनन की षड आनन षडाननन इंटरेस्टिंग आणि महत्वाचं बघा हा संधीचा कोणता प्रकार आहे तर हा व्यंजन संधी आहे मग व्यंजनमध्ये सुद्धा कोणता संधी आहे ट ढ इथे जो ट आहे ना या टचा तुमचा बनतो आहे ड मग इथे बघा ट कुठे हो इथे ट आहे टचा पाय मोडलेला आहे म्हणून हा व्यंजन आहे मग याचा ड बनतो न एक नंबर तो उत्तर या ठिकाणी येतं आहे बघा आतालाडी भरतीला तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल मी ज्या पद्धतीने पुढे घेऊन जातो आता तुम्हाला स्वतःला तर अभ्यास करायचा जे पण इकडे आमच्याकडून जेवढी मदत होईल ॲप्लिकेशनवरून जेवढ्या नोट्स तुम्हाला वाचता येतील ई बुक्स तुम्हाला नोट्स दिल्या आहेत सगळ्या हँड नोट्स नोट्सचे मित्रांनो मी जे एस टी आय झालो किंवा ग्रामसेवक झालो तेव्हा ज्या नोट्स काढल्या ना त्या नोट्सचे सगळ्या विषयांचे जी केच्या नोट्स आहेत मग जी केमध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाच्या नोट्स आहेत इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र सगळ्या मराठी व्याकरणाच्या नोट्स आहेत त्याला ई बुक्स म्हटलो आहे आपण तुम्ही कोर्सला प्रवेश घेतला की तुम्हाला त्या ठिकाणून त्या डाउनलोड करता येतील वाचा स्टेट बोर्डचे क्रमिक पुस्तकं दिले बरेच जण मला मेसेज करतात किंवा फोन करतात कुठून सुरुवात करू क्रमिक पुस्तकाच्या पीडीएफ दिल्या आहेत सगळ्या तलाठी भरतीसाठी उपयुक्त तुम्हाला आपल्या कोर्समध्ये दिलेल्या आहेत ते वाचावं लागेल सुरुवात तिथून आहे चुकीच्या मार्गाने जाऊ नका फक्त ठोकळे वाचत बसू नका फक्त ठोकळे वाटत वाचायला लागले ना तर कल्याण होणार नाही आहे ठोकळा वाचायचा आहे पण आधी क्रमिक पुस्तकं आधी मागील प्रश्नपत्रिका नंतर ठोकळा सुरू होतो तुम्ही म्हटलं आम्ही ठोकळ्यापासून श्री गणेशा करतोय चुकतायत बेसिकच कम्प्लीट नाही आहे कन्सेप्टच क्लिअर नाही आहे फक्त ठोकळा घोकमपट्टी करून करणार काय ठोकळा कोणताही असो म्हणते ठोकळे किंवा हे संपूर्ण मार्गदर्शक म्हणून येतो ना मार्केटमध्ये कोणतं एखादं पुस्तक ते सुरुवातीला काही कामाचं नाही आहे ते मग ते हावशे नऊशे ते जे म्हणतो ना आपण ते फॉर्म आता जाहिरात आली की मग फॉर्म भरणारे त्यांच्यासाठी असतात ते ते त्या यादीमध्ये नसतातच ते सिलेक्शन लिस्टमध्ये नसतात किमान एक वर्ष आधीपासून सहा महिने आधीपासून अभ्यास केला पाहिजे थोडा थोडा का होत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी आहात असणार आहात लिहित आहे क्रियापदाचा प्रकार कोणता क्रियापदाचा प्रकार टाईप ऑफ होब सकर्मक इथे तुम्हाला आपण हे देऊया चौदा नंबरचा हा प्रश्न आहे टायपिंगमध्ये हे झालेला आहे इथे मी अकर्मक म्हणतो अकर्मक पुढे संयुक्त आणि पुढे वर्तमान काळी क्रियापद आता बघा थोडंसं फसवणारा आहे हा प्रश्न पण जे क्रियापदाचे आता हे वर्तमान काळ क्रियापद असा काही प्रकार नाहीचे बघा हा हे काळे इथे अकर्मक सकर्मक आहे मान्य पण इथे जे विचारलं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा संयुक्तिक असं जे उत्तर आहे ते हे संयुक्त क्रियापद हे संयुक्तिक उत्तर तुमचं इथे येणार आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय पुढे दिलेल्या वाक्यमधील भावकर्तुक क्रियापद असलेलं वाक्य ओळखा भावकर्तुकवर अनेक वेळा प्रश्न आहे सातत्याने प्रश्न आहे भावकर्तुक क्रियापद आपण त्याला म्हणतोय त्याचं वाक्य ओळखा आई बाळाला हसविते हसविते काय होतंय हो इथे क्रिया करवून घेतली जाते क्रिया करवून घेणे ओके या ठिकाणी म्हणजे प्रयोजक असं आपण याला म्हणूया हे मध्ये जाते आईच्या आठवणी डोळे पानावले पानावले स्थिरावले हे साधित आहे साधित आता हे पाणी हे नाम आहे मग नाम साधित येईल पुढे आई घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले आता हे सांजावले बघा क्रियापद हेच कर्त्याचं काम करतं इथे इथे काहीतरी आहे आईने स्वतः जेवण बनविले शक्य आहे आईला बनवणं जेवण ते इथे शक्य क्रियापदे तर आईला एकच ती भाव कर्तुक जिथे क्रियापद हाच म्हणजे तो जो भाव आहे वाक्यातला तोच त्या ठिकाणचा करता आहे क्रियापदी हेच कर्त्याचं काम करते असं असेल ना तर हे उत्तर बनतं पंधराचं तीन हे उत्तर आलं पाहिजे पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी खाली वाक्यातील आधुनिक शब्दाची जात ओळखा गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे बघा इथे तुमच्या समोर इथे जर बघितलं सोळा नंबरचा प्रश्न तुम्हाला आधोरिकीत कुठे गेला ते ते आधी लक्षात घ्या अंडरलाईन कुठे केलेली आहे ते लक्षात घ्या अंडरलाईन तुम्हाला कळाली तर मग या ठिकाणी तुम्हाला हे मुद्दे कळणार आहेत बघा गरीबांना या शब्दाखाली अधोरेखित केलंय गरीबांना गरीबांना आता असंही म्हणू शकत होते तुम्ही की गरीब व्यक्तींना सर्वांनी मदत करावे किंवा गरीब माणसांना असं गरीब माणसांना सुद्धा म्हणता आलं असं तर इथे गरीबांना दिलंय मग इथे नाम विशेषण सर्व नाम क्रियापद असे चार ऑप्शन आहे समजा तुमच्या समोर काय देणार तुम्ही मदत करणे म्हणून आवश्यक की गरीबांना गरीब काय झालं या ठिकाणी नाम सामान्य नाम आहे हा गरीब व्यक्तींना किंवा गरीब माणसांना म्हटलं असतं ना तर ते गरीब काय झालं असतं मग विशेषण आणि माणूस ना ते या ठिकाणी लक्षात घ्या गरीबांना सर्वांनी मदत करावी अशा स्वरूपाचं या ठिकाणचं हे वाक्य हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विशेषण उभयानु असे ऑप्शन्स होते पुढे खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते आहे बघा खेडेपासून कोणतं विशेषण बनत आहे खेडेकरी खेडेवाले खेडवळ खेडे हे नाम आहे नामापासून विशेषण बनवा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा खेडी येईल का हे ये खेडे अनेक खेडी हे तर हे तर या ठिकाणी काय झालं का हे अनेक वचन आहे अनेक वचन आहे खेडेकरी खेडेवाले खेडवळ बघा हे खेडवळ हे या ठिकाणी विशेषण आहे विशेषने नामाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे मी त्या ठिकाणी म्हटलं समजा आंबट बोरे आंबट बोरे ही कन्सेप्ट लक्षात राहू द्या हे बोरे हे काय माहिती नाम आहे आणि आंबट हे काय या आम्ही विशेष्य असं म्हणतो हे विशेष्य आणि हे त्याचं विशेषण विशेष विशेषण अशी जोडी तुम्हाला इथे जुळवता आली पाहिजे त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत तलाठी भरतीला जुने प्रश्न आपण घेतोय आपल्या कोर्समध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स अपलोड होत आहेत काही लाईव्ह होत आहेत काही रेकॉर्डेड होत आहेत लाईव्ह लेक्चर नंतर तुमच्याकडे शेव राहणार आहेत ते तुम्हाला कधीही नंतरही कोर्सला तुम्ही प्रवेश घेतला तरी दिसणार आहे जुन्या सगळ्या प्रश्न का आपण त्या ठिकाणी आता पुण्यापासून सुरुवात केलेली आहे त्याचे प्रश्न आपण जास्तीत जास्त घेत राहणार आहोत ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते सगळे भेटत जातील आपण यूट्यूबला आता या ठिकाणी लेक्चर्स कमी केलेले आहेत तिथे एखादा एखादा लेक्चर आपण टाकत असतो ओके काही पक्षीच उडू शकतात या वाक्यातील आधुरिकित विशेषणाचा उपप्रकार द्या बघा काही असं इथे आता आधुरिकित कशाला येईल सरळ आहे काही पक्षीस तुम्हाला पक्षी म्हटलंय ना मी त्याच्या आधी विशेषण असणार आहे मग काही म्हणजे काय संख्यावाचक कालवाचक अनिश्चित की सार्वनामिक या ठिकाणी तुमच्या समोर आहे ऑप्शन इंटरेस्टिंग आहे महत्वाचे काय लो संख्यावाचक कालवाचक अनिश्चित काही म्हटलंय निश्चित नाहीचे किती पक्षी सांगताना येते बस अनिश्चित संख्यावाचक विशेषणाचा हा प्रकार होणार आहे अनिश्चित संख्यावाचक पुढे मी जातोय आपण तलाठीच्या आता जी के गणित बुद्धिमत्ता आता बघा मॅथ रिजनिंगच्या तर आपण स्वतंत्र तुम्हाला टेस्टच देतोय तलाठी भरतीच्या कोर्समध्ये स्वतंत्र टेस्ट आहे म्हणजे जी केच्या एकशे तीस प्लस टेस्ट आहे टे त्याच्यामध्ये विज्ञानाच्या सुद्धा एक सत्तर आहे आणि इतर आहेत मराठीच्या पन्नास प्लस टेस्ट आहे गणित बुद्धिमत्तेच्या त्या ठिकाणी चाळीस प्लस टेस्ट आहे इंग्रजी व्याकरणाच्याही टेस्ट आहेत सगळ्या टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे तुम्हाला फक्त एप्लिकेशनला जायचं आहे तिथे सर्चिंग करायचंय भरतीचा कोर्स किंवा टेस्ट सिरीज दोन्ही ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे बारा राशी विशेषणाचा प्रकार बळ का बारा नावात बारा आहे गुण संख्या संख्यावृत्ती की क्रम बारा राशी असं म्हटलंय सरळ सरळ काय हो संख्यावाचक विशेषणी बस नावात जे बारा बारा ही काय संख्या आहे अगोदर स्त्रियांना आज जाऊ द्या हे वाक्य काय आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मला सांगा म्हणजे विधानार्थी आज्ञार्थी इच्छार्थ कि मी अगोदर स्त्रियांना आज जाऊ द्या सरळ सरळ काय दिसतंय या वाक्यामधून इंटरेस्टिंग प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न आहे सॉरी इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे वीस नंबरचा प्रश्न आहे इच्छा आहे जाऊ द्या इच्छार्थक वाक्य आहे माझी इच्छा आहे की आधी स्त्रियांना आज आध जाऊ दिल्या गेलं पाहिजे आज्ञा नाही आहे विधान नाही आहे मिश्र नाही आहे लक्षात घ्या इच्छार्थक वाक्य आहे पुढे पुढे मी जातोय मीनाक्षी या शब्दाचा अर्थ ओळखा मीनाक्षी म्हणजे काय हा ते वन वर्ड जे येतं ना शब्दसमूहाबद्दल एक शब्द तिचे डोळे माशासारखे आहेत ती जिचे अक्ष मीन आहेत ती जिचे डोळे सुंदर आहेत अशी ती एकवीस नंबरचा प्रश्न आहे चौथा ऑप्शन येणारे मात्र इथेच उत्तर आहे मीनाक्षी सरळ मीनाक्षी अक्ष म्हणजे डोळा आधी हे लक्षात घ्या आणि मीन म्हणजे मासा माशासारखे डोळे असलेली ती श्री तिला आम्ही मीनाक्षी असं म्हणतोय एक नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे तुम्हाला ते देता आलं पाहिजे पुढच्या मी प्रश्नाकडे जातोय पुढच्या प्रश्नाकडे जातोय खालील वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा बघा वाक्प्रचार जाऊबाईंनी मोलकर्णीला धाकट्या भाऊजीचे कोणते काम करण्याचे टिंबटिंब केले बघा जाऊबाई आहे मोलकर्णीला म्हणते की धाकट्या धाकट्या भाऊ भाऊजीचे कोणते काम न करण्याची विनवणी करतायत प्रार्थना करतायत पट्टी आहेत की तिलांजली देतायत ते इंटरेस्टिंग काय वाक्प्रचार इथे वाक्प्रचार आहे हे काय विनंती केली विनवणी केली हे काही वाक्प्रचारात येणार नाहीये प्रार्थना केली वाक्प्रचारात येणार नाही हे पट्टी पडवली होती यस पट्टी पढवली होती वाक्प्रचार येईल बावीसचं उत्तर या ठिकाणी तीन आलं पाहिजे मित्रांनो या पद्धतीचे जर प्रश्न तुम्ही सोडवले बघा यशाला शॉर्टकट नाही आहे तुम्हाला तलाठी बनायचं आहे ना तुम्हाला जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सोडवणार जेवढी जास्त डिस्कस तुम्ही करणार जितके जास्त पुस्तकं तुम्ही वाचणार तेवढे लवकर तुम्ही यशाच्या जवळ जाणार आहेत शॉर्टकट नाही ते त्याच्यामुळे आपण जेवढी जास्तीत जास्त लेक्चर्स घेतो आहे बघत चाला आपल्या जेवढ्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे मी आपल्या इतका टेस्ट तुम्हाला कोण दिलेली जे केच्या दीडशे प्लस मराठीच्या फक्त पन्नास प्लस गणित बुद्धिमत्तेच्या दोन्ही म्हणून जवळपास साठ सत्तर टेस्ट एवढं कोण देतं हो आणि फुल टेस्ट दहा आपण त्या वेगळ्या घेतो आहे बघा उर्दोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आता ही सहा नंबरची टेस्ट आहे टेस्ट क्रमांक सहा जी आहे ना त्याच्यामधले हे प्रश्न आपण इथे घेतो आहे हे तुम्हाला आता तुम्ही सोडवाल तेव्हा कळेल उर्दोगामीचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा आणि तुम्ही या ठिकाणी मग जेवढे जास्त व्हिडिओज बघाल तेवढे जास्त आपोआप तुमचं हे वाढेल जेवढे जास्त टेस्ट आपोआप स्कोर वाढतो ते म्हणजे ते कोणी सांगायची गरज नाही आहे बघा इथे काय अनुगामी अधोगामी पुरोगामी प्रतिगामी उर्धोगामीच्या विरुद्ध शब्द काय आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे सरळ आहे म्हणजे खाली नाही ऊर्ध्व म्हणजे वर आणि मग खालीला काय म्हणतो आम्ही खालीला आम्ही म्हणतो अधोगामी एखाद्याची प्रगती होते वर जातोय ओके उर्ध्वगामी पुढे निढळ या शब्दाचा अर्थ काय निढळ निढळ असते त्यांनी मदत केली आता हे निढळ ते एक कपाळासाठी सुद्धा आहे का ते बघावं लागेल काय इथे बघा न ढळणारा उंचावरील ध्रुवतारा कपाळ कातर ऑप्शन तर दिसतोय निढळ निढळ म्हणजे कपाळ लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे मी जातो आहे खाली दिल्ल्या चुकीचे शुद्धलेखन असलेलंपर्यंत पर्यंत चुकीचं काय हो चुकीचं ओळखा बघा जमदग्नी काठोकाठ काठोकाठ म्हण म्हणायचं का तो काठ म्हणायचं तो एक मुद्दा आहे बरोबर पुढे आकंठ आणि कल्पना बघा जमदग्नी तर बरोबर आहे आकंठही बरोबर आहे कल्पनाही बरोबर आहे काट तो काठ नाही काट असलं पाहिजे ओके हे तुम्हाला मला वाटतं इथे विषय नाही आहे काही कन्फ्यूज होण्याचं कामच नाही आहे बघा अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्या समोर आपण ही टेस्ट सिरीज आणलेली आहे नक्कीच तुम्ही तलाडीवरतीचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर मला असं वाटतं तुमच्यासाठी हे सहज शक्य आहेत या सगळ्या बाबी सगळं काही सहज शक्य आहे ओके चला आपण असाच अभ्यास करत राहू या हे लेक्चर आवडलं असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा कारण की आपण तिथे लाईव्ह सेशन घेत राहतो आहोत अधूनमधून तुम्हाला मी सांगितलं डेली नाही होणार लाईव्ह पण आपण एक त्या ठिकाणी क्रमाक्रमाने पुढे घेत राहणार आहोत लाईव्ह सेशन्स तलाठी भरतीचे चला सगळ्यांना शुभेच्छा थांबूया धन्यवाद